सन्मानजनक जागा न मिळाल्याच्या कारणास्तव वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून अखेर बाहेर पडली. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या 8 उमेदवारांची घोषणा देखील केली, परंतु या दोघांमधलं जागा वाटपावरून सुरू झालेलं पुराण मात्र काही केल्यास संपताना दिसत नाही. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नेमकं काय घडलंय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता, त्यात वंचितला सोबत घ्यायचं यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार आग्रही होते. मात्र वंचितच्या जागेच्या डिमांडवरून चर्चा फिसकटत होती आणि शेवटी तेच झालं. वंचितनं महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र उमेदवारांची घोषणा करून टाकली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वंचितला 5 जागांचा प्रस्ताव दिला होता असं म्हटले. त्यावरून प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगलाय. महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाची चर्चा कधी पुढे सरकली ते एकदा पाहूयात. मुंबईतल्या हॉटेल 4 सीझनमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा आणि वंचित आघाडीला 3 जागा मिळू शकतात अशी चर्चा सुरू झाली. या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरही हजर होते. मात्र सर्व जागांवर सकारात्मक चर्चा झाली असं सांगून मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी राऊतांनी दिली. दुसरीकडे मात्र आधी बैठकीला जाणार नाही असं सांगून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले आणि तासभरातच आंबेडकर बैठकीतून बाहेर पडले. आंबेडकरांनी बैठकीतून बाहेर येताच अजून काही ठरलेलं नाही हेही सांगितलं होतं, म्हणजेच वंचितच्या दृष्टीनं ही बैठक सकारात्मक झाली नव्हती. महाविकास आघाडीच्या बैठका होऊनही काही तोडगा निघत नव्हता. त्यानंतर आंबेडकरांनी एकला चलोरेची भूमिका घेत महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, तर काँग्रेसच्या 2 उमेदवारांना पाठिंबा दिलाय. आता वंचित आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून झुंपली आहे. संजय राऊत खोटं बोलत असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय, तर राऊतांनी मवियाने वंचितला शेवटी 5 जागांचा प्रस्ताव दिला होता असं म्हटलंय. पण ते खोटं आहे असं म्हणत महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधीच्या चर्चेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती आरोप केलेत. त्यांनी सोशल मीडियावर संजय कितना झूठ बोलोगे अशा आशयाची एक पोस्ट देखील शेअर केली होती. वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेत आम्हाला महाविकास आघाडीतून केवळ 3 जागांचा प्रस्ताव मिळाला होता, संजय खोटं बोलतायत, महाविकास आघाडी वेगळी आणि संजय राऊत हे वेगळे आहेत असं देखील आंबेडकरांनी म्हटलंय. महाविकास आघाडीत संजय राऊत हेच खडा टाकत असल्याचंही आंबेडकर म्हणालेत. त्यामुळं नेमकं खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण हे काही कळायला मार्ग नाही. याविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.